नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। केंद्रीय गृह मंत्रालयाने देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे। ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये अंशतः शैथिल्य आणि इतर ठिकाणी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे। आता पाहूयात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी। सध्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे। या दरम्यान रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे। कोरोनाची लागण झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांनी स्वतःला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे। यानंतर त्यांनी संपूर्ण कामकाजाची धुरा उपपंतप्रधानांकडे सोपवली आहे। रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन यांनी गुरुवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना याबाबत माहिती दिली। गेल्या 24 तासांमध्ये भारत देशात कोरोना व्हायरसची लागण झालेले 1993 नवे रुग्ण आढळून आले, त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 35,000 टप्पा ओलांडला आहे। यामध्ये उपचार सुरू असलेले 25,007 आणि कोरोनातून बऱ्या झालेल्या 8,888 रुग्णांचा समावेश आहे। तर कोरोनामुळे देशात आत्तापर्यंत 1,147 लोकांचा मृत्यू झाला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्र राज्यातील जनतेला मराठीत ट्विट करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू भगिनींना माझ्या शुभेच्छा। आगामी काळात राज्याची प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करत आहे, असेही मोदींनी ट्विटरमध्ये म्हटले आहे। लॉकडाऊनमुळे देशातील वेगवेगळ्या भागात लोक अडकले आहेत। या लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतला होता। संबंधित लोकांना बसमधून त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था करा असं सरकारनं राज्यांना सांगितलं होतं, मात्र याला आता 7 राज्यांनी विरोध केला आहे। लोकांना बसने घरी पाठवणं सोपं नाही, यासाठी अनेक महिने लागतील, त्यासाठी विशेष रेल्वेची सोय करून द्या अशी मागणीही या राज्यांनी केली आहे। तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब आणि बिहार या राज्यांनी विरोध केल्याची माहिती मिळाली आहे। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, यामुळे अनेक लोक घरापासून दूर अडकले आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। यासाठी 5:00 तेलंगणाच्या लिंगमपल्ली येथून रांचीला एक ट्रेन रवाना झाली। 24 डब्याच्या ट्रेनमधून जवळजवळ 1200 लोकांना आपल्या घरी पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली। दरम्यान गृहमंत्रालयाच्या गाईडलाईन्सनुसार ही ट्रेन सोडण्यात आली होती। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अडकलेल्या कामगारांना इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती, त्यानंतर ही ट्रेन सोडण्यात आली। ही ट्रेन आज रात्री 11 झारखंडमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। दरम्यान ट्रेनमधील प्रवाशांना क्वारंटाईन पाळण्याची सक्ती करण्यात आली होती। सर्व नियमांचे पालन तसेच गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शनानंतरच ही ट्रेन सोडण्यात आली आहे। आता पाहूयात मुंबई आणि परिसरातील घडामोडी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे, कारण 27 मेपूर्वी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगानेच याबाबतची माहिती दिली। महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीखही जाहीर केली आहे। येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे। महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 शर्तीसह परवानगी दिली आहे। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे। कोरोनामुळे मुंबईत आणखी 20 जणांचा बळी गेला आहे। या मृतांमध्ये 12 रुग्ण 40 ते 60 वयोगटांतील आहेत। 4 रुग्णांना कोणताही आजार नव्हता, तर मुंबईत आणखी 417 रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांचा एकूण आकडा 6,874 गेला आहे। मुंबईत 24 तासात 417 नवीन रुग्ण वाढले आहेत, त्यात 307 रुग्णांचे अहवाल हे सरकारी रुग्णालयातील आहेत, तर 110 रुग्णांचे अहवाल खाजगी प्रयोगशाळेतून पालिकेला मिळाले आहेत। मृतांची संख्या 209 गेली आहे। 45 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,472 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। 3 तारखेनंतर आता जेवढी बंधनं त्यापेक्षा अधिक मोकळीक प्रत्येक झोननुसार देणार आहोत, पण घाई गडबड न करता ही मोकळीक दिली जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला। यावेळी धीराने, खंबीरपणाने, सावधपणाने आपण पावलं टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यात कोरोना संकट असताना काही लोक राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे
राज्य सरकार अस्थिर करू पाहणाऱ्यांच्या हाती अपयश आलं आहे असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला। महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं, स्थिर राहील आणि कोरोना विरोधातील लढा आम्ही यशस्वी करूच, शिवाय राज्याची अर्थव्यवस्थाही आम्ही पुन्हा सुदृढ करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आता पाहूयात पुणे आणि नाशिक परिसरातील घडामोडी। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयातील सहायक संचालक या पदावर कार्यरत असणारे अशोक कातवटे दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्त झाले। त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ झूमद्वारे आयोजित करण्यात आला होता। कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन कार्यक्रम घेण्यास बंदी असताना आगळ्या वेगळ्या प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या कल्पनेतून करण्यात आले होते। या ऑनलाईन कार्यक्रमास परिषदेतील सर्व अधिकारी तसेच अशोक कातवटे यांचे चिरंजीव व गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मयूर कातवटे, सून व नेल्लोरच्या जिल्हाधिकारी कल्पना कुमारी कातवटे यांच्यासह एकूण 70 सदस्य झूमद्वारे या कार्यक्रमास एकत्र आले होते। नाशिक जिल्ह्यात आणि विशेषतः मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे। 1 मे या महाराष्ट्र दिनी जिल्हा प्रशासनाला तपासणी प्रयोगशाळेकडून दुपारी 119 अहवाल प्राप्त झाले। त्यानुसार मालेगावात आणखी 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे। यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या 4 पोलिसांसह पोलीस मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे। त्यामुळे मालेगावातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 274 झाली असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 298 पर्यंत पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। कोरोनाविरोधी लढ्यात गोव्याने आरंभलेल्या विविध उपाययोजनांचे फळ अखेर गोव्याला मिळाले आहे। केंद्र सरकारने शुक्रवारी कोविड-19 विषयी गोव्याचे दोन्ही जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केले आहेत। दोन्ही जिल्हे सुरक्षित असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही आनंद व्यक्त केला। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।